कणकणी मातीची नवदिन भक्ती पाचवा दिवस हे निष्कलंक कुमारी तू कृपेचे प्रवेशद्वार आहेस. तुझ्या आगमनामुळे संत एलिझाबेथ व संत योहान बाप्तिस्ता ह्यास ईश्वरी कृपेचे वरदान मिळाले. आज ह्या स्थळी आम्हास तीच कृपा दे. तुझ्या दयेमुळे ह्या स्थळी कित्येक अंधांना दृष्टी, बहिऱ्यांना श्रवण शक्ती, रोग्यांना स्वास्थ्य, दुःखितांना व पीडितांना धीर आणि दृष्टांना सुबुद्धी प्राप्त झाली. हे कृपेचे माते, दयेच्या आसना, तुझ्याद्वारे ईश्वर आपला महिमा प्रगट करतो. जेव्हा जेव्हा आम्ही पाप्यांसाठी प्रार्थना करतो तेव्हा तू आम्हास साथ दे. शेवटपर्यंत तू प्रभू येशूजवळ विनंती कर. सर्वांनी दिव्य शक्तीची ओळख प्राप्त करून घ्यावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना कर. आमेन. वेलंकणी मातेच्या नोहेनाची प्रार्थना. हे अति पवित्र कुमारी मरिये, पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहेस. मी तुझा सेवक ईश्वराचा पुत्र जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची तुला आठवण करून देतो. मी माझ्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते, माझे दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून मी माझ्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवते. जर ह्या माझ्या विनंत्या माझ्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या मला मिळवून दे. जर माझ्या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर मला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. येथे आपली विनंती सांगावी. हे ईश्वराची माती, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ह्यासाठी मी ही नोवेनाची प्रार्थना करते. येशूच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करतो व त्याच्या स्मरणार्थ मी ही नोवेनाची प्रार्थना करते. ती तू ऐकून घे आणि माझ्या नमो कृपा पूर्ण मरिये या प्रार्थनेचा स्वीकार कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाच्या पवित्र माते, संत गाब्रियलच्या नम्र वंदनाबरोबर मी सुद्धा तुला वंदन करते. नमो कृपा पूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी माझी इच्छा आहे. हे पीडितांच्या आश्रया, सर्व संतांच्या पुण्याईमुळे तू माझी ही विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून माझी ही विनंती मान्य कर. आमेन. हे वेलंकणी माते, आम्हासाठी विनंती कर.